तीन वर्षानंतर आता पुन्हा भारतासोबतच महाराष्ट्रातही कोरोनाने आपलं डोकं वरती करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील नाशिक आणि विदर्भातील अमरावतीमध्ये कोरोनाचे एक एक पेशंट मिळाले आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत सरकारने वेळीच पाऊल टाकावं असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. 2020 मध्ये कोरोना जगामध्ये एकदम जगभर पसरला असताना त्यावेळी ज्या पद्धतीनं परिस्थिती महाविकास आघाडीचं सरकार असताना हाताळली होती आणि एकूणच त्याची प्रशंसा जगातील आणि केंद्र सरकारपासून अनेकांनी त्या संदर्भातली प्रशंसा केलेली होती हे सगळ्याला माहीत आहे. तर विषय येतो की याच्या या आत्ता आलेल्या व्हेरियंटचा किती त्याची तीव्रता आहे हे सगळं बघून सरकारने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. केवळ त्यातून पहिला रुग्ण सापडला म्हणून आपण कडक उपाययोजना करायला गेलो तर मागच्या वेळेची परिस्थिती सामान्य माणसाची झाली ती परिस्थिती होऊ नये म्हणून वेळीच सरकारने पाऊल टाकलं पाहिजेत आणि ते सावधपणे टाकलं पाहिजेत असं मला वाटतं. कारण की मागच्या वेळेस 19-20 नंतर जी काही आपली आरोग्य यंत्रणा होती ती अधिक बळकट करण्याचं काम आपण केलेलं आहे. ज्या उणीवा होत्या त्या सगळ्या दूर केल्यात. PHC पासून तर जनरल हॉस्पिटलपर्यंत सगळी व्यवस्था नव्यानं आपण उभी केली. व्हेंटिलेटरपासून तर मॉड्युलर OTपर्यंतच्या सगळ्या व्यवस्था झाल्या आणि यामध्ये मधामध्ये दुर्दैवानं औषधीचा तुटवडा पडल्यामुळे काही लोकांना जीव गमवावा लागला. अनेक बालकं आणि महिलांचा जीव गेला. नांदेड आणि इतर भागामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं, नांदेड असेल, संभाजीनगर असेल, ठाण्यामध्ये असेल, औषधीच्या अभावी उपचाराअभावी सामान्य स्थितीमध्ये लोकांना जीव गमवावा लागला. ती परिस्थिती कोरोनामध्ये औषधाअभावी अशी परिस्थिती येऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे.